मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्राधान्यक्रम हा उद्यापासून सुरू होणार आहे आणि ही भरती प्रक्रिया कशाप्रकारे व्हावी, प्राधान्यक्रम कशाप्रकारे द्यावा याचा शासन निर्णय आहे आणि तो शासन निर्णय काय म्हणतोय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊया, जेणेकरून आपल्याला योग्य माहिती ही प्राप्त होईल. तर मित्रांनो, शिक्षक भरतीशी संबंधित अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय आहे आणि तो आपण बघूया. प्राधान्यक्रमाचा मुद्दा 5.7 आहे, 5.8 आहे. तर बघा, इच्छुक व अर्हता प्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभिज्ञता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणासह पवित्र प्रणालीवर ऑनलाईन 7 दिवसाच्या आत अर्ज करते. तर आपण सर्वांनी जाहिरात आल्याच्या नंतर अर्ज केलेले आहेत, परंतु निवडणुकीची आचारसंहिता लागल्याच्या कारणाने आणि न्यायालयीन प्रकरणामुळे भरती थांबली होती, परंतु उद्यापासून प्राधान्यक्रम हा सुरू होणार आहे. तसेच एकदा आपण अर्ज केल्याच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आणि खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांसाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. तर आपल्याला आता सोमवारपासून प्राधान्यक्रम द्यायचा. उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग आणि विषय यांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील. तर आपला विषय कोणता आहे आणि आपला जात प्रवर्ग कोणता आहे याचा विचार करूनच आपण प्राधान्यक्रम द्यायचा आहे. उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येणार आहे. म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषदा या सर्व शाळा, त्याचबरोबर खाजगी शैक्षणिक संस्था या दोन्ही संस्थेच्या रिक्त जागा आपल्याला दिसणार आहेत आणि आपण दोन्ही संस्थेमध्ये प्राधान्यक्रम देऊ शकता. उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिल्यानंतर 5 कार्यालयीन दिवसाच्या आत, म्हणजे एकदा प्राधान्यक्रम दिल्याच्या नंतर 5 दिवसाच्या आत शिक्षण संचालक गुणानुक्रमानुसार आपल्या मेरिट लिस्टनुसार माध्यम, प्रवर्ग आणि विषय आणि बिंदू नामावलीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवड सूची जाहीर करतील. म्हणजेच एकदा आपण प्राधान्यक्रम दिल्याच्या नंतर 5 दिवसाच्या आत आपली नियुक्तीही होणार आहे. उमेदवारांच्या अर्हतेनुसार ते ज्या पदांसाठी पात्र असतील त्या पदासाठी निवडीचा क्रम उच्च माध्यमिक, त्यानंतर माध्यमिक, उच्च प्राथमिक आणि प्राथमिक असा राहील. तर आपण उच्च माध्यमिक अगोदर द्यायचं असेल, पात्र असेल तर माध्यमिक, उच्च प्राथमिक आणि प्राथमिक अशा प्रकारे आपल्याला प्राधान्यक्रम हा द्यावा लागणार आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेस देखील त्यांच्या लॉग इनवर उच्चतम गुणवत्ता प्राप्त उमेदवारांची निवड सूची उपलब्ध होईल. स्थानिक स्वराज्य संस्थेतील नियुक्ती प्राधिकारी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील रिक्त पदावर निवड सूचीतील उमेदवारांची नियुक्ती 7 कार्यालयीन दिवसाच्या आत करतील. म्हणजेच प्राधान्यक्रम दिल्याच्या नंतर 7 दिवसाच्या आत आपली निवड यादी लागेल आणि निवड यादी लागल्याच्या नंतर आपल्याला 7 दिवसाच्या आत आपली नियुक्ती तिथे होणार आहे. विहित कालावधीत नियुक्तीसाठी हजर राहिलेला उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थेतील भरती प्रक्रियेतून बाद होईल. तर विहित कालावधीत नियुक्तीसाठी हजर न राहिलेला, जर आपण एकदा आपली निवड झाल्याच्या नंतर 7 दिवसाच्या आत जर आपण तिथे हजर नाही झाला तर आपली नियुक्ती ही बाद होईल आणि या भरती प्रक्रियेतून सुद्धा बाद होईल असं म्हटलेलं आहे, परंतु त्या राऊंड पुरता आपण बाद होणार. यानंतर उमेदवार नियुक्तीसाठी हजर न झाल्यामुळे अथवा अपात्र ठरल्यामुळे रिक्त राहिलेल्या शिक्षण सेवकाच्या पदांसाठी पुन्हा निवड प्रक्रिया राबविण्यात येईल आणि उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत निवड झाल्यास त्यांचा खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच गटातील नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही. तर बघा, उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत निवड झाल्यास त्यांचा खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच गटातील नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी दोन्हीपैकी आपल्याला एकच कुठेतरी आपण पात्र राहणार आहात, दोन्ही ठिकाणी आपण पात्र राहणार नाही आहे. त्यामुळे उमेदवारांनी प्राधान्यक्रम विचारपूर्वक देणं गरजेचं आहे. अशा प्रकारे शासन निर्णय आहे. अशा प्रकारे शासन निर्णयामध्ये प्राधान्यक्रम आणि नियुक्ती या दोन बाबींकरता हे दोन अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि याप्रमाणेच आपली भरतीही होणार आहे. प्राधान्यक्रम सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे द्यावा लागणार आहे. त्यामुळे आपण हुशार राहायचं आहे, सर्व अभ्यासपूर्वक सर्व विचार करूनच आपण प्राधान्यक्रम द्यायचा आहे. महत्त्वाचा पॉईंट होता, बरेचसे मित्र विसरले सुद्धा असतील, त्यामुळे आपल्या सर्वांच्या निदर्शनास शासनाची माहिती काय आहे, शासन निर्णय काय सांगतोय, शासनाचा नियम काय सांगतो तो आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे, जेणेकरून आपली चूक ही भविष्यामध्ये होणार नाही.
मित्रांनो, महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या सर्वांकरता आहे, नक्कीच तो आपण सर्वांनी बघितलाच असेल. त्यामुळे मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि जर आपण आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब झालेले नसाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा, आणि अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आपण दिलेले आहेत ते बघा. रिक्त जागेचे तपशीलसुद्धा प्रवर्ग न्याय सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा खाजगी शाळा असतील त्या सर्व शाळेचे प्रवर्ग न्याय रिक्त जागेचे तपशील दिलेले आहेत ते बघा, त्याचा व्यवस्थित नीट अभ्यास करा आणि त्यानंतरच प्राधान्यक्रम द्या. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.